तर लिंब मध गरम पाणी आणि त्याच्यात हळद घ्यायची. कुठली हळद घ्यायची? गठ्ठ्याची हळद घ्यायची, ज्याला मातृकंद म्हणतात किंवा ज्याच्यापासून हळदीचं झाड उगवतं. हळकुंड नाही, हळकुंडापासून कधी झाड उगवत नसतं. ज्याला मातृकंद म्हणतात, गठ्ठ्याची हळद म्हणतात. आमच्या कोल्हापूर साईडकडे जर तुम्ही आलात तर आमच्याकडे सोरेगड्डे म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या त्याची हळद बनवा आणि ती साधारण अर्धा चमचा हळद, एक चमचा मध, कारण हळदीचं जे कुरकुमीन आहे ते स्वीटनरबरोबर व्यवस्थित ॲब्सॉर्ब केलं जातं, त्यामुळे मध घाला त्याच्यात. शुद्ध मध, शुद्ध मध ओळखायचं कसा? 4 ते 5 मेथड आहेत. पहिला, पाण्यात टाकला तर तो पसरत नाही, गोळीपाकासारखा तसाच राहतो, शुद्ध आहे. गोळीपाक केला आहे ना, लाडू बनवलेत ना, मलाही माहिती आहेत, मी घरी लाडू बनवते. दुसरा गोष्ट आहे ती म्हणजे जर कॉटनच्या कपड्यावर टाकलं तर पलीकडून ते ॲब्सॉर्ब होत नाही, झिरपला जात नाही. तिसरी गोष्ट, जर ज्याला आपण म्हणतो की ते बरणीत ठेवलं असेल तर खाली जशी बेरी साठते ना आपण गुलाबजाम किंवा जे रसगुल्ले वगैरे ठेवल्यानंतर खाली साखरेचा असा एक थर जमा होतो, बेरी जमा होतो, तशी जमा होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मधाला कधी मुंग्या लागत नाही. सगळ्यात सोपं, चमचाभर मध टाकून द्या आणि दिवसभर बघत बसा काम करत करत, नाहीतर मग लगेच संध्याकाळी म्हणा नाही मॅडमनी सांगितलं होतं ती बघत बसायचं आहे म्हणून मी काम केलं नाही, चला आपण बाहेर जाऊया जेवायला. मधाला कधी मुंग्या लागत नाही. दिस इज अ बेस्ट रेमेडी फॉर द डिटॉक्सिफिकेशन. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे लसूण आणि आलं, आलं लसणाची पेस्ट. म्हणून आलं लसणाची पेस्ट बाजारातून आणू नका. प्रिझर्वेटिव्ज आर व्हेरी बॅड फॉर युअर हेल्थ. ताजं स्वतः सोललेलं लसूण आणि आलं जेवढं काही वापरता येईल, म्हणजे लगेच आलेपाक करायचा, लगेच लसणाचं लोणचं आणायचं, आणखी काय लसूण फ्राय करून खायचा. पेशंट लगेच विचारतो मॅडम फ्राय चालतो का? मग कच्चा लसूण, कच्चं आलं. पिंडी ब्रह्मांडी न्याय आपल्याला सगळ्यांना फॉलो करायचा आहे. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. नॅचरल सोर्सने घ्या. तिसरा घटक आहे तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो धण्याचं पाणी. मी एक सगळ्यांना रेमेडी सांगत असते की शक्यतो 1 लिटर पाणी उकळा, त्याच्यात एक मुठभर धणे घ्या, थोडेसे स्मॅश करा, किंचित त्याला चेपायचे आणि उकळत्या पाण्यात टाकायचे. एक तास 2 तासानंतर ते सगळं डिटॉक्स होईल ना, पाणी पिवळसर होईल. गाळून घ्या आणि ते पाणी 1 तास 2 तासात घोट 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 करून पिऊन टाका. काय हो, डायुरेटिक्स आहे, हृदयावरचं लोड कमी करणारं औषध आहे ते. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला आपण डिटॉक्सिफिकेशनच्या मेथड म्हणतो, त्यातली सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे ती म्हणजे पाणी. पाणी इज द बेस्ट किलेटर इन दिस वर्ल्ड. जेवढं पाणी पिण्याची सवय आहे तेवढी ही शरीराला चांगली आहे, कारण रक्ताची गुठळी होण्यापासून पाणी तुम्हाला वाचवत असतं, विस्कोसिटी कमी करतं. किती पाणी प्यायचं? बऱ्याच जणांना सवयी असतात की सकाळी उठलं की 1 लिटरभर पाणी प्यायचं, गटागट गटागट गट. मग मला बरं वाटतं, डॉक्टर हलकं वाटतं, पोट साफ होतं. चुकीचा गैरसमज आहे, पाणी दगडही फोडतं. माहिती आहे ना, जर धबधब्याच्या ठिकाणी गेला असाल, जर एखादा दगड बघून या, पुढच्या वेळी तो दगड तिथं दिसत नाही किंवा त्याला खड्डा दिसतो, इतकी पाण्यात ताकद आहे. आपलं तर आतडं किती नाजूक आहे, त्याच्यावर जर तुम्ही असे गटागटागटा पाणी जर ओतायला लागलात तर त्याची पचनाची ताकदही कमी होते. 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी. लगेच जाऊन वजन काट्यावर उभा राहू नका. आपल्या सगळ्यांचं वजन ऑन अँड ॲव्हरेज 60 ते 70 दरम्यान आहे. 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायचे, 24 तासात प्यायचे. मॅडमनी सांगितलं म्हणून सकाळी उठल्या 1 लिटर, दुपारी आठवलं म्हणून 1 लिटर, आणि अगो बाई राहिलं वाटतं 1 लिटर म्हणून रात्री 1 लिटर. नाही, घोट 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 बसून शांतपणे शांत चित्ताने पाणी प्यायचे. म्हणून इंडियन संस्कृतीनुसार, भारतीय संस्कृतीनुसार तांब्या भांडं हे त्यासाठीच आलेलं आहे. नाहीतर मग डायरेक्ट तांब्या दिलं असतं ना तुम्हाला, ऑफर केला असता. का आपली संस्कृतीत आहे तांब्या भांडं? अजूनही कितीही संस्कृती पुढं गेली तरी लग्नात तांब्या भांड्या दिल्याशिवाय ते लग्न सराईच पूर्ण होत नाही. घोट घोट पाणी बसून शांतपणे प्या, पण किती प्या? तांब्यावर प्या. किती छान सांगितलं आपल्या पूर्वजांनी, पण आपण त्याचं घेतलंच नाही. सो पाणी इज द बेस्ट किलेटर इन दिस वर्ल्ड. त्यानंतरची पुढची अतिशय महत्त्वाची मेथड आहे ती म्हणजे मसाल्यांचा वापर आहारात करा. गरम मसाले. फॉरेनमध्ये काही अशा स्कूल्स आहेत की त्यांनी रिसर्च केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं व्हाय इंडियन्स आर ब्रेनी, का हुशार आहेत इंडियन्स, कारण ते गरम मसाला जास्त वापरतात.
मग त्यांनी त्यांच्या शाळेमधलं स्कूलमधला डाएट चेंज केला की आपली मुलं हुशार व्हायला पाहिजेत म्हणून त्यांनी गरम मसाला द्यायला सुरुवात केली. आपणही खातो गरम मसाला, पण कसा खातो, तेलात चांगला फ्राय करून मस्तपैकी, ज्याचा सगळा जो काही अँटी कोलेस्ट्रॉल, अँटीकिलेटर किंवा जो काही एक्स्ट्रॅक आहे तो सगळ्यात गेला पाहिजे, असा फ्राय केलेला मसाला तुम्ही खाता. शक्यतो खडे मसाले वापरा आणि वरून मसाले टाकायची सवय ठेवा. मसाला कधी फ्राय करायचा नाही, कधी तेलात वरून टाकण्याची सवय ठेवा. तुम्हाला बऱ्याच अंशी हे शरीर डिटॉक्स होण्याची मेथड मिळू शकते. सो दीज आर द डिफरंट डिफरंट रेमेडीज की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला, स्वतःची बॉडी डिटॉक्स करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला फार वेगळ्या काही गोष्टी हे करायच्या गरज नाही आहेत. मी तुमच्या वैद्यकीय कमिटी जी आहे, मेडिकल कमिटी जी तुम्ही फॉर्म केली आहे, त्या सगळ्यांना मी सांगेन खूप गोष्टी आहेत की तुम्ही सर्जरी अवॉइड करू शकता, तुम्ही तुमची एंजियोप्लास्टी अवॉइड करू शकता, तुम्ही तुमची बायपास अवॉइड करू शकता, तुम्ही तुमच्या मणक्याचे विकार अवॉइड करू शकता, तुम्ही तुमची नी रिप्लेसमेंट थेरपीसुद्धा अवॉइड करू शकता. ह्या सगळ्या रेमेडीज आहेत, पण बऱ्याच अंशी आपल्यापर्यंत ते न पोचल्यामुळे किंवा आपला अवेअरनेस नाही आहे. मी ह्या बाबतीत सगळ्या पेशंटला कारणीभूत ठरते. डॉक्टर जो बोलताय वही मुंडी इला की हां हां डॉक्टर आप बोलते तो चलो ठीक आहे ठीक आहे. कारण आपल्याकडे फक्त व्हॉट्सॲप आणि फेसबुकसाठीच इंटरनेटचा वापर होतो. मला आज खूप अभिमान वाटला की जेव्हा मला असं समजलं की आता बसवेश्वरांच्या समाजात आपल्याला जायचं आहे आणि त्या पद्धतीने मी अल्टिमेटली माझा कुंभराशीची असल्यामुळे जरा अतिचिकित्सक वृत्ती आहे माझी, मग मी जरा जास्त अभ्यास केला आणि मग मला थोडंसं समाधान पण वाटलं की ह्यातल्या कित्येक गोष्टी मी स्वतः पाळते. मी आवर्जून त्यांचे आणखी डिटेल हे करणार आहे कारण समाजात आता ह्या गोष्टीची गरज आहे. बऱ्याचदा आपण ताणतणाव हे वाढत जातात ह्याला सगळ्यात कारणीभूत घटक असतो तो म्हणजे नातेसंबंधामध्ये आलेला दुरावा. एक स्त्रीच अशी आहे की जिच्यामध्ये ती ताकद आहे की ती मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी स्वतः कारणीभूत असते. घरातलं वातावरण कसं आनंदी ठेवायचं, घरातल्या वातावरणातल्या सगळ्यामध्ये दुवा कसा साधायचा, दोन पिढ्यांच्या मधली ती एक दुवा असते, लहान मुलं आणि मोठ्या स्त्रिया वयस्कर लोक यांच्यामधली ती दुवा आहे, तो दुवा कसा सान्निध्यात आणायचा, प्रत्येकाची काळजी कशी घ्यायची, प्रत्येकाला आनंदी कसं ठेवायचं, ह्या सगळ्यासाठी ती एकमेव कारणीभूत असते. सहज रस्त्यावरून जाताना बघा, मागे जर बायको बसली असेल तर बडबड हात वारे करून चाललेलं असतं. काही वेळा मला जरा फारच स्वभाव आहे असा, काय चाललं आहे बघायचं. काही वेळा मी बऱ्याचदा अशी फिरायला वगैरे जाते अशा रम्य ठिकाणी की जिथं नवरा बायकोंच्या जोड्या बसल्या असतात, नवरा आपला बिचारा खाली मन घालून बसलेला असतो आणि हिचं सुरू असतं. मी पण आता सोडणार नाही आहे, तुम्ही जर साथ दिली ना तर मी दाखवूनच देणार आहे त्यांना किती सहन करायचं. एका ठिकाणी परवा अशीच ज्याला आपण मयत झाल्यानंतर जे आपण जातो भेटायला तिथं गेले, मला अशी अपेक्षा होती की ती सून खूप रडेल की आमच्या सासूबाई अशा होत्या तशा होत्या, आणि मी जरा थोडे महिना दीड महिन्यानंतर गेले होते तर ती सून रडत होती काय त्रास दिला म्हणून सांगू. किती मी सहन केला असेल खरंच माझ्या जीवाला माहिती आहे, आणि ती हुंदके देऊन रडत होती. मला हसावं का काय करावं खरंच काही कळलं नाही आहे की इतकं आत साठलेलं असतं. नको साठूस, नको मनात आणूस की असं पण काही गोष्टी घडतात. सो कंपल्सरी ह्या नातेसंबंधांच्या मध्ये एक दुवा आहे तो मॅक्सिमम तुम्ही मेंटेन करा. आनंदी वृत्ती ठेवणं हे स्त्रीच्या हातात आहे, त्या स्त्रीने ते सगळं मेंटेन केलं पाहिजे. आहारातला बदल करणं स्त्रीच्या हातात आहे, स्निग्ध पदार्थ द्यायचे नाही आहेत ही स्त्री ठरवू शकते. हां त्याला काय होतंय, कुणी सांगितलं तुम्हाला डायबिटीज आहे, सगळं थोतंड आहे, खा थोडीशी खीर काय फरक पडत नाही. लाड असतो, प्रेम असतं, पण इतकं प्रेम करू नका की ज्याच्यामध्ये तोच पुरुष सफर होईल. स्वतःवर पण इतका अत्याचार करू नका, त्याला काय होतंय एकाचे दोन लाडू खाल्ले तर असं काय फरक पडणार आहे पडून नाही. तुम्ही मधला दुवा आहात. स्त्री ही असं आहे की जी त्या पूर्ण कुटुंबाचं आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी ती एकमेव दुवा आहे. त्यामुळे आहाराच्या बाबतीतला जो अवेअरनेस मी आज डेव्हलप केलेला आहे तो तेवढ्यासाठी आहे. स्निग्ध पदार्थ अवॉइड करा. जेवढ्या पालेभाज्या आणि मॅक्सिमम आहारामध्ये आणता येतील तेवढ्या आणा. कडधान्यांचा वापर करा. रोज पोट साफ झालंय का नाही हे अगदी म्हाताऱ्या माणसांपासून लहान मुलांच्यापर्यंत तुम्ही स्वतः विचारा, पोट साफ होतंय ना व्यवस्थित. नसेल डॉक्टरांचा आधार घ्या की ह्याचा प्रॉब्लेम आहे
डॉक्टरला औषधं वगैरे द्या, मी आहारात काही बदल करू का? स्वतःला मोडून तुम्ही जे संसार उभं करण्यासाठी इतकी पळपळ पळपळ करताय, आरोग्यासाठी सुद्धा तेवढीच पळपळ करा, अख्खं कुटुंब उभं राहील. काही कमी समजू नका की बाहेर नोकरी करणाऱ्या स्त्रिया फार काही करत असतात. नोकरी करणारी स्त्रीसुद्धा घरात तितकीच काम करत असते, तुम्हाला तर एक्स्ट्रा वेळ त्याच्यामध्ये मिळतो आहे. वेळ आहे तुमच्याकडे, वाचन वाढवा, श्रवण वाढवा. मी खूप ॲप्रिशिएट करते की तुमच्या समाजामध्ये ना की हास्य विनोद आणि ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा किंवा साडीचे वेगळे प्रकार शिकवणाऱ्या किंवा ब्युटी टिप्स देणाऱ्या एखाद्या स्त्रीपेक्षा आज आरोग्याच्या दृष्टीने जर तुम्ही डॉक्टर बोलवतो आहे तर तो समाज सुधारलेला आहे. काही गरज नाही आहे तुम्हाला समाजासाठी वेगळं करायची. त्यामुळे हा अवेअरनेस डॉक्टरांनी जसं मी माझं कर्तव्य म्हणून डेव्हलप केलेलं आहे, इथून गेल्यानंतर प्रत्येकजण शांतपणे बसा, शांतपणे विचार करा की एक्झॅक्टली मला काय करायचं आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करते की मिनिमम काय गोष्टी पाळायच्या आहेत. पहिलं, शाकाहार प्रेफर करा.